उद्धव ठाकरेंना मी बोललो होतो 2 तासात आमदारांना परत आणतो, पण त्यांनी ऐकलं नाही रामदास कदम. एकनाथ शिंदे यांच्या मंडळानंतर मी उद्धव ठाकरे यांच्या समोर एक प्रस्ताव मांडला होता, तुम्ही काँग्रेसची साथ सोडा, मी 2 तासात आमदारांना परत आणतो असं मी उद्धव ठाकरे यांना म्हटलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचं ऐकलं आणि ते काँग्रेससोबत राहिले असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं. ते शुक्रवारी दापोलीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते आणि यावेळी रामदास कदम यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. गद्दारीची व्याख्या काय आहे हे अनेकांना अद्याप कळलेलं नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वडिलांच्या विचारांची गद्दारी केली. शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता. मी खोटं बोलत नाही, गणपतीची शपथ घेऊन सांगतोय. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांना म्हटलं होतं की काँग्रेस पक्षाची साथ सोडा, मी 2 तासात सगळे आमदार परत आणतो, पण उद्धव ठाकरे यांनी माझं ऐकलं नाही असं रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे. शिवसेना का सोडली यावर मी पुस्तक लिहिणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांनी भाजपवर आगपाखड केली होती, मात्र या कार्यक्रमात त्यांचा भाजपबाबतचा सूर काहीसा मवाळ झालेला दिसला. विधानसभा निवडणुकीत आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे, आम्हाला महायुती टिकवायची आहे, जो चुकला त्याला सोबत घेऊन जायचं आहे. आमचं एकच ध्येय आहे, आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असणारा विकास करायचा आहे असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. गुवाहाटीला गेले, मला उद्धव ठाकरेंनी फोन केला, म्हटलं उद्धवजी अजून वेळ गेलेली नाही, अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही काँग्रेस सोडली असं आज संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषद घ्या, उद्या सकाळपर्यंत पत्रकार परिषद घ्या. गुवाहाटीतून गेलेल्या, गुवाहाटीमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना खासगी विमानानं 2 तासामध्ये मातोश्रीमध्ये नाही आणलं तर माझं राग रामदास कदम नाही. उद्या गणपती बसणार आहेत, गणपतीची शपथ घेऊन सांगतोय मी, हे खरं आहे 100%. सगळे आमदार तुमच्या पायाशी मी आणतो गुवाहाटीतून, फक्त काँग्रेस सोडून द्या, बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही बोलता. मला म्हटले होय, मी तुम्हाला फोन लावून सांगतो. बांधवांना भगिनींना आज पुन्हा सांगतोय तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला, दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता शरद पवार साहेब मातोश्रीवरती पोहोचले आणि उद्धवजींचा निर्णय बदलला. मला त्यांनी मेसेज दिला की ना आम्ही कायदेशीर लढाई लढतोय, ठीक आहे. मग खोका विषय आला कुठून? अरे 50 खोके कोणी घेतले असेल तर तुमच्या मातोश्रीत यायला कोण दवे दाखवत नसे ना. मी सगळ्यांजवळ बोललो होतो, एकनाथ शिंदेकडे बोललो होतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी दापोली.